राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुंबईतून गुजराती राजस्थानी वगळले तर मुंबईकडे काय राहिलं, मुंबई आर्थिक राजधानी कशी राहील, असं वक्तव्य कोश्यारींनी केलंय. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य ट्विट करत राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं. ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं. राज्यपालांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींनी नेमकं काय ट्विट केलंय ते सुद्धा आपण पाहूयात. महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसं आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय, महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा. अमोल मिटकरी यांनी आता राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं म्हटलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे